पाडवा आला की 7-8 दिवसापासून आधीच बाजारात गाठ्या विकायला यायच्या. आता हे काय नवीन नाही आपल्याकडे. कोणताही सण उत्सव आला तर त्या सणासाठी लागणारं साहित्य आठवडाभराच्या आधीपासूनच मार्केटला बाजारात आलेलं असतं. असंच त्या गाठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कलरच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या त्या अशा लटकवलेल्या. आई आणि पोरगं बाजारातनं जात होते, तरच पोराला ती एक वेगळ्या कलरची गाठी दिसली आणि पोरानं आईकडं हट्ट धरला, आई मला ती गाठी पाहिजे, ती पाहिजे असं करून पोरगं तिच्याकडं बोट दाखवत होतं. परंतु आई त्या पोराला पुढं ओढत होती, पोरगं पाठीमागं ओढत होतं, आई त्याला कसं तरी समजावत होती आणि पुढं पुढं ओढण्याचा घराकडं नेण्याचा प्रयत्न करत होती. झोपल्या बापानं आणल्यात गाठ्या, चल घरी गेल्यावर तुला देते असं सांगून त्या पोराला घरी घराकडं ओढत होती. खऱ्या अर्थानं विचार केला तर कोणत्या आईला वाटतं की आपल्या पोराला असं ओढलं पाहिजे, त्याला पाहिजे जे पाहिजे त्या गोष्टी त्याला उपलब्ध झाल्या पाहिजे, दिल्या पाहिजे, प्रत्येक आईची इच्छा असते. परंतु कदाचित तिच्या पिशवीला ती गोष्ट परवडणारी नव्हती आणि म्हणून तिनं त्या पोराला ओढत ओढत घरी आणलं. घरी आल्याच्या नंतर बापानं ज्या गाठ्या आणल्या होत्या पांढऱ्या कलरच्या एका कागदात ठेवलेल्या, त्यातली एक गाठी काढली आणि आईनं त्या पोराच्या गळ्यात बांधली पोराला नादी लावायसाठी. आणि पोरानं ती गळ्यात बांधलेली गाठी पाहिल्याच्या नंतर इथं खुश झालं, आनंदी झालं, सगळं काही विसरून गेलं होतं, ती वेगळा कलर सगळंच विसरून गेलं होतं. आईनं ती गळ्यात बांधलेली गाठी खरं तर त्याला खूप मोठं समाधान देत होती आणि जणू या जगातलं खूप मोठं सुख त्याच्या गळ्यात पडलंय, आईनं ते सुख गळ्यात बांधलंय असा त्याला भास झाला. सगळं विसरून गेलं होतं पोरगं, कुतूहलानं त्या गळ्यातली गाठी समोर हातात धरायचं आणि ते पाहत होतं. आदनं म्हणणं एखादं तो जो काही साखरेचं हे आहे तर ते चोखत चोखत गावातनं इकडं तिकडं फिरत होतं. गळ्यात बांधलेली ती गाठी जेव्हा ध्यान होईल तेव्हा ते हातात धरायची आणि तोंडात घालायची, एखादा घास ते चाखायचा, अशा पद्धतीनं ते काही सगळं चालू होतं. खरं तर हे बालपणात प्रत्येक जण हे जगत आलेलं आहे, जगलेलं आहे बालपण प्रत्येक जण जगत आलेलं आहे. आणि बालपण खरं तर प्रचंड निरागस असतं. तुकोबाराय म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा. हे लहानपण प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं आहे, कसं ना कसं त्यांना अनुभवलेलं आहे. परंतु काळ बदलत गेला आहे, वेळ बदलत गेला आहे, सगळ्या परिस्थिती आज बदलत गेलेल्या आहेत. आज सुख खरं तर ज्या छोट्या छोट्या गोष्टीत लहानपणी सुख होतं ते सुख आज खूप मोठमोठ्या गोष्टी खरेदी करून सुद्धा भेटत नाही. खरं तर या व्याख्या बदलत गेल्यात, पण काहीही झालं कितीही झालं तरीसुद्धा आईनं गळ्यात बांधलेल्या त्या गाठीला तेवढीच किंमत आहे जेवढी बालपणी होती. तूच माझी आई देवा, तूच माझा बाप.